बल्लारपूर विधानसभेत आत्तापर्यंत अपक्षांनी असं पिकअप नगराध्यक्ष अपक्ष निवडून नाहीत बल्लारच्याला, तर आमदार कठीणच आहे. कार्यकर्त्यांनी आता ना दानोरकर भाई आई आज तक चुन के गई है, उसके बाद आई नहीं. पिछली बार ऐसा था कि भाड़ू भाव का देहांत हुआ था तो एक लेडीज खड़ी थी, तो उसके चलते लेडीज खड़ी है बोल के हमदर्दी जागी थी, इसीलिए उनको जीता के लाए थे. अच्छा, विधानसभा मध्ये सध्या तरी फाइट अशी काही दिसने लायक तो उमेदवार नाही, त्यामुळे सुधीर मुनगंटीवर यांची चान्सेस जास्त आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. अनकवर्ड टॉकच्या या आजच्या सेगमेंट मध्ये मी जगदीश, तर मी आहे उत्कर्षा. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आम्ही आलो बल्लारपूर क्षेत्रात, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये. आणि आप तुम्हाला माहिती आहे 20 नोव्हेंबर निवडणूक होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया. अरे वा, इथे एक ताई मिळालेली आहे बल्लारशामध्ये, यूथ आहे. काय म्हणतात ताई, काय वाटतं बल्लारशाच्या या विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये? अरे मी तर तुमचीच मेंबर आहे. म्हणजे? मी तुमच्याच टीमची, म्हणजे अनकवर्ड टॉक्सची एक मेंबर आहे. अरे वा, अनकवर्ड टॉक्सला नवीन मेंबर मिळालाय, नवीन अँकर मिळालाय. काय नाव तुमचं? माझं नाव उत्कर्षा पुणेकर. उत्कर्षा, आम्हाला नवीन मेंबर मिळाली आहे, एक नवीन अँकर मिळाली आहे. आता आम्ही दोघेही तुम्हाला दिसणार आहोत अनकवर्ड टॉक्सच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये. चल मग उत्कर्षा, काय घ्यायचे रिव्ह्यू? अरे हो नक्कीच, चला चला. दादा काय वाटतं बल्लारपूरमध्ये? वाटते बीजेपी येणार वाटते. नाही, बीजेपी का बरं असं वाटतं? मागच्या वेळेस जो म्हणजे निवडणूक झाली आणि जो रिझल्ट मिळाला, त्याचा काही परिणाम होईल का यावेळेस? काहीच नाही होत परिणाम, काहीच नाही. काय वाटतं, कोण येऊ शकतो? सुधीर मुनगंटी. काय असं वाटतं, एक सामान्य सामान्य माणूस माणूस तसा आहे. तसा आहे. किशोर छोटेलाल सूर. किशोर भाऊ के चाय के टपरी पे अब हम आए, बहुत ज्यादा भीड़ है यहाँ पर. पूछते हैं इनको कि क्या होने वाला इलेक्शन में. दादा क्या लगता है आपको? अशा विधानसभामध्ये सध्या तरी फाईट अशी काही दिसण्यालायक तो उमेदवार नाही, त्यामुळे सुधीर मुनगंटीवर यांची चान्सेस जास्त आहे. आणि जातीवादीवाला यावेळेस इलेक्शन नाही आहे, कारण कोणी कुणबी तेली उभा नसल्यामुळे, त्याच्यामुळे यावेळेस काय होईल सांगता येत नाही, पण मुनगंटीवर शुअर आहे. अपक्ष म्हणून आता दोन दोन लोक इकडे आहेत जे नावाजलेले, त्याचा काही परिणाम होऊ शकतं का? बल्लारपूर विधानसभेत आत्तापर्यंत अपक्षांनी असं पिकअप नगराध्यक्ष अपक्ष निवडून नाहीत बल्लारच्याला, तर आमदार कठीणच आहे. इथले मतदार सगळे वाटले गेले आहेत पक्षानुसार, फक्त काही डिस्टर्ब असतात ते इकडे तिकडे होत राहतात, त्यामुळं अपक्षाचा जोर पकडेल असं मला तरी वाटत. सर कोणी असं, पण आम्हाला रोजगार पाहिजे, रोजगार नाही बल्लारच्यामध्ये, बस एवढीच आम्हाला विनंती आहे. नाही तरी पण काय हवा आहे बा तुम्ही, एक म्हणजे एक यूथ म्हणून तुम्हाला काय तुमच्या चर्चा होत असतात, तर काय हवा काय? कसं आहे नवीन पिढी आहे सर, काय आपल्या इकडे असं म्हणजे काही बेरोजगार पाहिजे, बगीचे मुंगीटवार सरांना एवढं समजलं पाहिजे, कोणा आम्हाला कोणा उमेदवार असो पण आम्हाला बेरोजगार पाहिजे. काय वाटतं यावेळेस की बाबा मागच्या वेळेस जे लोकसभेमध्ये रिझल्ट लागला होता भाऊंच्या विरोधात, त्याचा काही परिणाम यावेळेससुद्धा होईल का? वाटत ना यावेळेस तर आमच्याकडे असा तर व्यक्ती म्हणून कोणीच नाही, पण सध्या सुधीर भाऊचं नाव चांगल्या पद्धतीने आहे, त्यांचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहे. वसंत दादा आहे ज्यांचं चपलांचं जुत्यांचं दुकान आहे, तुम्ही स्वतः बनवता? काय वाटतं यावेळेस काय हवा चालू आहे? बहुत छान हवा चालू आहे. मुनगंटीवार. मागच्या वेळेस जो रिझल्ट लागला होता, या लोकांनी जो म्हणजे अविश्वास दाखवला म्हणा किंवा जातीचं राजकारण झालं होतं एक प्रकारे, यावेळेस वाटतं की बा ते कुठेतरी त्या पद्धतीनं होईल? नक्की होईल. जातीचं राजकारण होईल? नाही यावेळेस होणार? नाही होणार. म्हणजे त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती सर, त्यावेळेस म्हणजे जे मागचे जे हे मरण पावले त्याच्यामुळे ते बाई आली आणि जास्त मत मिळाली तिला. तिथं आपण जो खासदार निवडून दिला आहे इथे, त्याचा काही परिणाम दिसतो का आता इकडे काही येणं जाणं किंवा काय भेटणं वाटतं खासदारचा? बिलकुल काही नाही, आजपर्यंत एकही एंट्री झाली नाही आहे बल्लारशातनी. म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी खासदारांचे प्रचार प्रसार केला ते कार्यकर्ते सुद्धा येतात का कधी इकडे? कधी आते आहे की आते? कभी कोई नहीं आता, बस वो चुनाव के वक्त आते उसके बाद. एक भी कार्यकर्ता नहीं आता ना दानोरकर भाई आई आज तक, चुन के गई है उसके बाद आई नहीं. मागच्या वेळेस चुकी झाली लोकांची, पण यावेळेस चुकी होणार नाही सुद्धा. काय नाव?
वसंत दादांचं एक छोटे व्यावसायिक आहे, त्यांनासुद्धा असं वाटतं की भाऊंचे जे कामं आहे त्याच्यामुळं भाऊ निवडून येतील, आणि मागच्या वेळेस जे जातीपातीचं राजकारण इथे झालं आहे त्यावेळेस होणार नाही, आणि मागच्या वेळेस जे मतं मागायसाठी आले होते आणि त्यांनी लोकांनी निवडून दिलं, ज्यांच्यावरती विश्वास टाकला, त्या लोकं कधीही यांच्याकडे फिरकून बघत नाही, फक्त मताच्या वेळेस येतात, परंतु भाऊचं काम तेवढं मोठं आहे म्हणून त्यांनाहीसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून किंवा इथला सामान्य नागरिक म्हणून वाटतं की भाऊ यावेळेस नक्की निवडून येतील. BJP का बरं असं वाटतं? BJP बोलले तर भाऊने काम किया है यहाँ पे, जैसा भी बस स्टैंड बनाए, बस स्टैंड के बना, वो क्या बोलते हैं इसको, गार्डन बनाए है, तो काम उनके बहुत है अभी, और आगे हमारे को उम्मीद है कि और आगे बहुत काम करेंगे. पिछले बार जो हुआ था कि भाई पूरी तरह से सत्ता पलट गई थी यहाँ पे चंद्रपुर में, तो क्या इस बार भी वो जो हम बोलते कि जब इलेक्शन होता है तो जात आती है बीच में, क्या इस बार होगा? ऐसा नहीं होगा. पिछले बार ऐसा था कि बाड़ू भाव का देहांत हुआ था, तो एक लेडीज़ खड़ी थी, तो उसके चलते एक लेडीज़ खड़ी है बोल के हमदर्दी जागी थी, इसीलिए उनको जीता के लाए थे. सुधीर भाव चीज है क्या बरा सर? असं बाकी उमेदवार कोणी आहेच नाही इकडे बरोबर म्हणून पण मागच्या वेळेस जे गणित झालं त्यावेळेस इकडे काही परिणाम झाला? हे दुसरं इलेक्शन होतं ना, हे दुसरं आहे. राजकोट स्वीट्समध्ये आलो दादा, आपका नाव? नरेश तावटवार. नरेश दादांना विचारतो की यावेळेस म्हणजे नरेश दादा थोडेसे नाराज आहेत की मागच्या वेळेस जो काही रिझल्ट लागला होता त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही नाराज झालो आहोत कारण भाऊंना जिंकून दिलं नाही लोकांनी, यावेळेस काय वाटतं? इस बार तो पक्का आहे की भाऊ, क्योंकि उसके बाद भी हारने के बाद भी विकास काम चालू रहा, उनके कार्यकाल में बहुत विकास हुआ, इसलिए भाऊ आएंगे और आना चाहिए.